संग्राम भैयांचा कार्यक्रम म्हणजे क्रिकेट प्रीमियर लीग, दही हंडी, गरबा, नवरात्री, पण हे अचानक साहित्याकडं येण्याचा कल हा महायुतीचा परिणाम आहे की अशा प्रकारचा विचार येणं देखील काळाची गरज आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सानिध्यात याल आणि अजून काही काळ टिकाल तर मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही एखादा ग्रंथ नक्की लिहाल. सर्व व्यासपीठावरील सन्माननीय अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय साहित्यिक या परिषदेमध्ये सहभागी झालेले सर्व, महाराष्ट्रामधून आलेले, साहित्यामध्ये आपलं आपलं योगदान देणारे सर्व सन्माननीय साहित्यकार, नागरिक, ग्रामस्थ, पत्रकार आणि मित्रांनो, खरं तर मला आणि कर्डिले साहेबांना आम्हाला एकत्रित औरंगाबादहून मुंबईला जाण्याकारणाने आमच्या विमानाचा टाईम आणि विमान हुकायला नको म्हणून मी आणि कर्डिले साहेबांच्या वतीने मीच एकटं बोलणार आहे, ते 2 मिनिटच बोलणार आहे, कारण की आम्ही दोघं भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून आलेलो आहोत. आणि काका आनंद वाटला, एक काळ होता जेव्हा उत्तरेमध्ये असे प्रकारचे कार्यक्रम होत असायचे, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने साहित्य पुरस्कार गेले अनेक वर्षापासून ती एक प्रथा पडली, पण दक्षिणेमध्ये यशवंतराव गडाख साहेबांनंतर साहित्यामध्ये रुची दाखवणारा लोकप्रतिनिधी आज संग्राम जगताप म्हणून या ठिकाणी जन्माला. मधी काय काय खंड पडला होता आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून दक्षिण लोकसभेमध्ये कोण आता यशवंतराव गडाख साहेबांचं साहित्याची गादी, राजकारणाची नाही, साहित्याची गादी कोण पुढे घेऊन जाऊ शकेल? नाही का? तर अनपेक्षितपणे एक असा कार्यक्रमाचं आयोजन आमदार संग्राम भैयांच्या हस्ते घडला जो कदाचित कोणी अपेक्षित केला नव्हता. संग्राम भैयांचा कार्यक्रम म्हणजे क्रिकेट प्रीमियर लीग, दही हंडी, गरबा, नवरात्री, पण हे अचानक साहित्याकडं येण्याचा कल हा महायुतीचा परिणाम आहे की अशा प्रकारचा विचार येणं देखील काळाची गरज आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सानिध्यात याल आणि अजून काही काळ टिकाल तर मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही एखादा ग्रंथ नक्की लिहाल. या विश्वासाने आपण या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं. 3 वर्ष तुम्ही महाविकास आघाडीमध्ये होतात, अशा प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये आले नाही, पण हा भारतीय जनता पार्टीचा प्रभाव इतका दांडगा आहे. कर्डिले साहेब तर बदलूनच गेलेत, पण आता तुमचा देखील नंबर लागलेला आहे आणि म्हणून त्याच्या अगोदर काका आता तुम्ही त्याचा आदर्श घेऊन तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या आणि साहित्याचा वारसा असाच पुढे तुम्ही दोघांनी मिळून चालू ठेवावा, एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, गेल्या अनेक दिवसांपासून या साहित्य कार्यक्रमाचं आयोजन आमदारांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय एखादा कार्यक्रम आपल्या नगरमध्ये व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, ही संकल्पना आणणं ही देखील तितकीच मोठी बाब आहे. आणि म्हणून या आयोजनासाठी संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष माननीय संग्राम जगतापांसाठी आणि संमेलनाध्यक्ष डॉक्टर भापकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मला आमदार साहेबांनी सांगितलं की या साहित्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुस्तक विक्रण जवळपास 2 लाख रुपये, 2 लाख पुस्तकं या ठिकाणी काल आणि परवा किंवा आज असे मिळून 2 लाख पुस्तकं लोक या ठिकाणून घेऊन गेलेत. आणि म्हणून मला सांगण्यात आनंद वाटतो की आमदार संग्राम जगताप आणि खासदार या नात्याने मी आणि अहमदनगर महानगरपालिका पुढच्या 6 महिन्यामध्ये सावेडी येथे आमच्या दोघांच्या प्रयत्नातून या नगरच्या साहित्यकारांसाठी 25 कोटी रुपयाचं उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय आपण उभारणार आहोत. हे ग्रंथालय साहित्यकारांच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे
एअर कंडिशन ग्रंथालय असं उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठं नाही. महाराष्ट्राची गोष्ट मी करू शकत नाही, माझा अजून तेवढा अभ्यास नाही, पण उत्तर महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं ग्रंथालय सावळी येथे अहमदनगर महानगरपालिकेने दिलेल्या जमिनीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप आणि माझ्या माध्यमातून उभारला जाणार आहे. आणि कदाचित त्याचाच आधार घेत आमदार साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असेल. आता पुढचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या भूमिपूजनाच्या जागे आपण त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून करू. एक नवी दिशा देण्याचं काम साहित्याला आपण करत आहोत. तर मला पूर्णपणे विश्वास आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला साहित्याकडं एक नवी कल आणि एक नवा उत्साह निश्चित दिसेल, एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. प्रोटोकॉल तोडून आम्ही बोललो, मला घाई असल्या कारणाने अनेक साहित्यकारांना बक्षिसं देण्यामध्ये थोडीशी घाई झाली असेल. मी आपली सगळ्यांची माफी मागतो, कारण की नियोजित वेळ वेगळा होता, पण आज हा वेळ मी दिला होता आणि मला थोडंसं जाण्यात अर्जंट जावं लागलं असल्या कारणाने थोडंसं गैरसोय कार्यक्रमाच्या आयोजकांना झाली, त्याबद्दल त्यांची माफी मागून आपले सगळ्यांचे आशीर्वाद या संमेलनासाठी लागलेत. असाच आशीर्वाद यापुढे देखील कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये नागरिकांनी दाखवावा, एवढी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.